नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शासकीय योजना याच्यामध्ये आपण आज एक महत्वाची योजना बघणार आहोत त्या योजनेला आहे उज्ज्वला योजना ओके okay? उज्वला योजनेचा दुसरा टप्पा किंवा टू पॉईंट झिरो हा सध्या सुरू करण्यात आला त्याच्यामुळे ही योजना चर्चेत आहे तर उज्ज्वला योजनेबद्दल नवीन काय आली आहे आणि जुन्या योजनेमध्ये काय ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फोकस करायचं आहे ठीक आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनल किंवा माझा जो यूट्यूब चॅनल आहे याला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करत चला ठीक आहे आज आपण उज्ज्वला योजनेला सुरुवात करणार आहे कारण उज्ज्वला योजना म्हणजे दोन हजार सोळा साली नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आलं म्हणजे या उज्ज्वला योजनेचं जे घोषवाक्य म्हटलं जातं स्वच्छ इंधन बेहतर जीवन काय होतं घोषवाक्य स्वच्छ जी इंधन बेहतर जीवन हे त्याचं घोषवाक्य होतं सध्या चर्चेमध्ये आलेली होती मग आता काय करूया हे आता रिसेंटली कधी लॉन्च झाली ही टू पॉईंट झिरो हे आपण आता पाहूया आणि त्यानंतर पहिली योजना काय होती त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया सध्या चर्चेतला मुद्दा होता तो म्हणजे उज्वला टू पॉईंट झिरो एकोणीस सप्टेंबरला चर्चेत आली होती न्यूज एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला मध्य प्रदेशमधला जबलपूर या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये उज्ज्वला टू पॉईंट झिरो म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ करण्यात आला म्हणजे दुसरा टप्पा त्याचा लॉन्च करण्यात आलेला होता ठीक आहे याचं उद्घाटन कार्यक्रमामध्ये कोणाच्या हस्ते हा कार्यक्रम लॉन्च झाला तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा सुरुवात करण्यात आली याच्यामध्ये पाच लक्ष महिलांना मोफत स्वयंपाक गॅसच्या जोडणी देऊन शुभारंभ करण्यात आलेला होता त्यावेळी मग लक्षात ठेवा किती जोडण्या दिल्या होत्या मोफत पाच लाख महिलांना लक्ष महिलांना स्वयंपाकाच्या गॅसच्या म्हणजे जीच्या जोडण्या देऊन शुभारंभ करण्यात आलेला होता मग उज्ज्वला टू पॉईंट झिरो ही योजना आणि पहिली योजना याच्यामध्ये काय फरक आहे सध्या चर्चेतला घटक असा आहे की बरीच लोक असे आहेत की जे खेड्यातून कामासाठी शहरामध्ये येतात आणि शहरामध्ये जेव्हा आलं तर तेव्हा त्यांना बऱ्याचशा गोष्टींना प्रॉब्लेम येतो म्हणजे राहण्याचं प्रमाणपत्र म्हणजे अधिवासीचा पुरावा अधिवास। जो आहे अधिवास त्याचा जोडण्याबाबत अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो आणि आता कामगारांना अधिवासाचा जो पुरावा आहे तो सिद्ध करण्यासाठी धावाधाव करण्याची गरज नाही गॅस जोडणी जर त्यांना मिळायची असेल तर त्यांनी आपल्या पत्त्यासोबत फक्त स्वघोषणापत्र सादर करावं लागणार आहे म्हणजे या योजनेचा आता महत्वाचा टप्पा काय आहे की जे खेड्यातून शहरामध्ये येणारे लोक आहेत खेड्यातून शहरामध्ये जे स्थलांतरित होणार आहेत त्यांना जो रहिवाशीचा दाखला पुरवा द्यावा लागतो गॅस जोडणीसाठी तर तो आता सिद्ध ते सिद्ध करण्याची गरज नाही त्यांना फक्त काय करायचं आहे आपला जो पत्ता असेल त्यांचा ज्या ठिकाणी राहतात त्याच्यासोबत स्वघोषणापत्र सादर करावं लागणार आहे आणि त्याला गॅसची जोडणी मिळणार आहे अशा पद्धतीची उज्ज्वला टू पॉईंट झिरो ही योजना आहे सरकारने याच्यावर फक्त फोकस केलेला आहे मग आता पहिली योजना काय होती किंवा त्याच्या संदर्भातल्या आकडे काय आहेत ना याच्याकडे बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना होती की ज्याची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली कोणत्या तारखेला एक मे दोन हजार सोळा परीक्षेसाठी हे महत्वाचं आहे की एक मे दोन हजार सोळाला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्ज्वला योजनेचं उद्घाटन झालं आणि टू पॉईंट झिरो या योजनेचं उद्घाटन कोणी केलं तर आपले गृहमंत्री होते त्यांनी केलेलं आहे ठीक आहे उत्तर मधल्या बलिया या शहरामध्ये या योजनेचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते झालेला होता आणि या योजनेमध्ये जेव्हा सोळामध्ये योजना लॉन्च केली तेव्हा असं म्हटलं होतं की दारिद्र रेषेखालचे जे कुटुंब आहेत त्यांना येणाऱ्या पुढील तीन वर्षामध्ये म्हणजे सोळापासून पुढच्या तीन वर्षामध्ये प्रत्येक जोडणी घ्यायची असेल म्हणजे प्रत्येक कनेक्शन घ्यायचं असेल तर सोळाशे रुपये इतका आधार निधी दिला जाईल आणि टार्गेट ठेवलं होतं आपण पाच कोटी एल पी जी जोडण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं म्हणजे पाच कोटी एल पी जी गॅस जोडणी करण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलेलं होतं आणि तीन वर्षामध्ये सोळाशे रुपये एवढा निधी त्या जोडणीसाठी सरकारकडं दिला जात होता म्हणजे याचा फोकस कसा आहे महिला सक्षमीकरण म्हणजे ह्याच्यातला पहिला उद्देश होता महिलांचं सक्षमीकरण आणि दुसरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही पहिली योजना होती ती जास्त करून ग्रामीण भागाला फोकस होतं ना की ग्रामीण भागातल्या एलपीजी जोडणी कुटुंबातल्या महिलाच्या नावानं दिलं जातं हे पण माहीत असू द्या म्हणजे फोकस तिथं होता आणि दुसऱ्या योजनेमध्ये कसं आहे ग्रामीण भागातून शहरी भागात आलेल्या लोकांना गॅस जोडणी मिळावं व्यवस्थितरित्या म्हणून केला गेलेला हा खटाट उपाय हे लक्षात घ्या आता हा आकडा पाच कोटीच्या पुढं पण लय गेला म्हणजे सहा आठ आठ कोटी इथंपर्यंत वाटप करण्यात आलं आहे टोटल म्हणजे आठ कोटी गरीब दलित वंचित मागास आणि आदिवासी कुटुंबांना या स्वयंपाकाच्या गॅसच्या जोडण्या वाटप करण्यात आल्या सरकारनं टार्गेट दिलं होतं पाच कोटी पण त्याच्यापेक्षा आपण खूप क्विकली या योजनेचं इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी चांगल्या पद्धतीनं झालेली आहे ठीक आहे आता याच्यामुळं कसं होत होतं की ज्या घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस आल्यामुळं त्यांच्या सोयीसुविधा निर्माण झाल्या इतकंच नाही तर आरोग्य सुनिश्चित झालं किंवा सुरक्षित आरोग्य जगता येत असल्याचं अनेकांनी म्हटलेलं आहे पण इथे घटक महत्त्वाचं आहे कारण सरकारनं जरी दिल्या तर गॅसच्या किमती असतील त्या वाढलेल्या आहेत की बऱ्याच या योजनेचं काय झालं जे फ्रीमध्ये मिळतंय पहिली टाकी ते बऱ्याच लोकांनी घेतलं तसं ग्रामीण भागामध्ये पण अंमलबजावणी व्यवस्थित झालेली नाही आणि त्याच्यावर नंतर ते गॅसचं कनेक्शन नंतर पुढची टाकी घ्यायला तेवढे पैसे राहत नाहीत ग्रामीण भागात त्यामुळे ही योजना फक्त कागदावरच कागदोपत्री चांगल्या पद्धतीने गेली अशी पण टीका या योजनेवर होते तर या योजनेमधून हा छोटासाच पॉईंट आहे पण तुम्हाला लक्षात आला पाहिजे की काय लक्षात ठेवायचं आहे या, या योजनेमधून पहिला घटक उज्ज्वला टू झिरो योजना कुठं लॉन्च करण्यात आली मध्य प्रदेशमधल्या जबल जबलपूर या ठिकाणी एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकवीसला कोणाच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि त्या कार्यक्रमात पाच लाख महिलांना मोफत स्वयंपाकाच्या गॅसचा एल पी जी जोडण्या देऊन शुभारंभ केला त्यामुळे चर्चेत होतं खेड्यातून जे शहरामध्ये स्थलांतरित होतात त्यांना आदिवासाचा प्रॉब्लेम होतो म्हणजे पुरावा दाखवना कुठं राहता त्याच्यासाठी त्यांना आता एवढं ये प्रॉब्लेम येणार नाही त्यांना फक्त त्यांचा पत्त्यासोबत स्वघोषणापत्र सादर करावं लागणार आहे आणि त्यांना गॅसची जोडणी मिळणार आहे म्हणून चर्चेत मग तुम्हाला परीक्षेसाठी लक्षात ठेवा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना नरेंद्र मोदी यांनी केव्हा लाँच केली एक मे दोन हजार सोळाला बलिया उत्तर प्रदेश या ठिकाणावर केली होती आणि टार्गेट होतं तीन वर्षामध्ये पाच कोटी जोडणी एल पी जी जोडणी देण्याचं उद्दिष्ट होतं आणि सोळाशे रुपये इतका प्रत्येक जोडणीसाठी आधार सरकारकडं दिला जात होता फोकस ग्रामीण भागामध्येच होता तर हा एक छोटासा पॉईंट आहे या टॉईंटवर थोडंसं फोकस करा सध्या आठ कोटीपेक्षा जास्त आपण गॅसच्या वाटण्या जो हे आहेत एल पी जी जोडणी याचा आजूव केलेला आहे त्याच्यामुळे हा घटक चर्चेमध्ये होता ठीक आहे अशाच महत्त्वाच्या न्यूजसाठी अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा थँक्यू